आणि यानंतर एक धक्कादायक बातमी हाती येते नागपूरमधून. नागपूर विमानतळावर वैमानिकाचा मृत्यू झालेला आहे. बोर्डिंग गेटजवळ इंडिगोच्या या वैमानिकाचा मृत्यू झाला. हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जातोय. तेव्हा ही नागपूरमधली घटना आहे. कॅप्टन मनोज असं या वैमानिकाचं नाव आहे. नागपूर विमानतळावरच्या बोर्डिंग गेटजवळ इंडिगोच्या या वैमानिकाचा मृत्यू झाल्याचं समजतंय. प्राथमिक कारण जे समोर आलेलं आहे, जो प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे, तो हृदयविकाराच्या झटक्यानं या वैमानिकाचा मृत्यू झाल्याचं समजतंय. या सगळ्याबाबत आता काय नेमकं प्रशासनाकडून स्पष्टीकरण देण्यात येतं हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे. विमानतळावरील ग्राउंड स्टाफच्या मदतीनं या वैमानिकाला उपचारासाठी रुग्णालयात नेलं. त्यावेळेला डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. नागपूर विमानतळावरच्या बोर्डिंग गेट परिसरात या वैमानिकाचा मृत्यू झाला आहे. वैमानिक नागपूरहून पुण्याला इंडिगो कंपनीचं विमान घेऊन जाण्यासाठी सज्ज होते. मात्र विमानात बोर्ड होण्यापूर्वीच ते बोर्डिंग गेटजवळ कोसळले आणि त्यानंतर विमानतळावरच्या ग्राउंड स्टाफनं या वैमानिकाला उपचारासाठी रुग्णालयात नेलं. त्यावेळेला डॉक्टरांनी तपासलं असता त्याला मृत घोषित केलं. आपण अधिकचे अपडेट जाणून घेऊ. रजत वशिष्ठ आपल्यासोबत आहे. रजत, नेमकी कधीची ही घटना आहे आणि अधिकचे अपडेट काय? दीपक, थोड्यावेळापूर्वीची ही घटना आहे. विमान नागपूरवरून पुण्याला जाण्यासाठी सज्ज होता आणि बोर्डिंग गेटजवळच ही घटना घडली. जेव्हा वैमानिक बोर्डिंग गेट जवळून विमानाच्या दिशेने जात होते आणि तेव्हाच अचानक कॅप्टन मनोज जे आहेत त्यांना भोड आली आणि ते खाली पडले. त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या कर्मचाऱ्यांनी त्यांना लगेच उचलून रुग्णालयाला रवाना केले. मात्र डॉक्टरांनी तपासण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झालेला होता. जी काही कारण समोर आलेलं आहे त्याप्रमाणे त्यांना कार्डियक अरेस्ट झालेला आहे. मात्र नेमकं जो कारण आहे तो पोस्टमॉर्टम नंतरच स्पष्ट होऊ शकणार आहे. सध्या विमान कंपनीचे अधिकारी आणि विमानतळाचे काही अधिकारी जे आहेत ते शासकीय वैद्यकीय रुग्णालयाला पोहोचलेले आहेत. रजत, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.